सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। खासदार विनायक राऊत यांनी पावशीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून तात्काळ पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचं सांगितले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला होता। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे लगत असलेल्या पावशी गावाला मोठा फटका बसलाय। जवळजवळ 25 कुटुंब या पुरात अडकली होती। ही घटना पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसन सावंत यांना कळताच तात्काळ पावशी ग्रामपंचायतीची होडी घेऊन या पुरात उतरले। येथील शेळटे कुटुंबियांना सुरक्षित स्थळी आणले तसेच त्यांना भोजनाची व्यवस्था अमरसन सावंत यांनी केली। ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्या जागेचा पंचनामा करून शासनाकडून त्यासाठी मदत देण्यात येईल। ग्रामपंचायतीच्या वतीनं ज्या ज्या भागातील नुकसान झालेलं आहे त्याची लिस्ट काढा व त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव द्या असे आदेश खासदार विनायक राऊत यांनी पाहणी दरम्यान दिले। खरं आहे ते की पावशीला मी आता जाऊन आलो आणि त्या ठिकाणी बहुतेक घरं ही नदी किनारे जे आहेत। माझ्यासमवेत अमरसेन सावंत आहेत, नागेंद्र परब आहेत, आमचे राजन नाईक आहेत, आमचे सरपंच बाळा कोरगावकर आहेत, सभापती राजन जाधव आहेत, बाकी सर्व पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासमवेत मी पाहणी केल्यानंतर लक्षात येतं की जवळजवळ 9 फूट पाणी या संपूर्ण पावशी गावामध्ये होतं आणि जवळजवळ 4 दिवस ते पाणी होतं। तरी सुदैवाने स्थानिक ग्रामस्थ नदीकिनारी राहत असल्यामुळे त्यांनी सर्व त्यांना अनुभव आहे पाण्याचा, त्यामुळे त्यांनी सगळ्या स्त्री पुरुष जे होते त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं आणि त्या लोकांना म्हणजे सुरक्षित संरक्षण देण्याचं काम केलं। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही या सर्व पूरबाधित कुटुंबांना अधिकाधिक मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करीत आहोतच आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा अनेक ठिकाणी आता धान्य वाटप सुरू झालेलं आहे, मदत कार्य चालू झालेलं आहे। शासनाच्या स्तरावरून कोणतंही मदत अपुरी पडू दिली जाणार नाही आणि त्याचबरोबर ह्या कायम पूर ज्या पद्धतीने आलेला आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि ते पाहणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि लक्षात येते की हायवेच्या या ब्रिजच्या माध्यमाने काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा आता पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी घेऊन येणार आहे। असं 2 कोटी म्हणजे पहिला हप्ता आलेला आहे, तो संपूर्ण जिल्ह्यातल्या कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याचं काम चालू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 500 आसपास कुटुंब आढळलेले आहेत पण अद्यापही बऱ्याच ठिकाणी सर्वे व्हायचा आहे, त्यामुळे ही संख्या अजून खूप वाढेल। त्यामुळे शहरी भागामध्ये 15,000 आणि ग्रामीण भागामध्ये 10,000 हा जो सूत्र आहे तो अधिक वाढणार आणि जी रक्कम असेल ती पूर्णपणे रक्कम येणार। 2 कोटी हा काही अंतिम आकडा नाही आहे, हे 2 कोटी हे निधी काय पूर्णपणे त्याच्यावरच इथे बुळवण केली जाणार नाही। ह्या जिल्ह्यातले जे जी गावं पुराने वेढली होती आणि पुरामुळे ती नुकसान तिथे झालेलं आहे त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाला त्याला त्याचा न्याय मागणी त्याची पूर्ण केली जाईल आणि भविष्यामध्ये सुद्धा जे पुरनिधी आहे त्या निधीमध्ये सुद्धा अधिक वाढ करून आम्ही मागणार आहोत आणि जे रस्ते वॉटर लेवलच्या खाली आहेत, ग्राउंड लेवलच्या खाली आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने बनवण्यासाठी रस्त्यांच्यासाठी सुद्धा अधिक निधी आणावा लागेल। त्यामुळे 2 कोटी म्हणजे काही प्रकरण पूर्ण झालेलं नाही, याच्यासाठी कमीत कमी 100 कोटीची तरतूद व्हावी अशा पद्धतीची आम्ही मागणी करणार आहोत। यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेते नागेंद्र परब, पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, पंचायत समिती सभापती राजन जाधव, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, उपसरपंच दीपक आंगणे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शेळटे, माजी सरपंच चंद्रकांत कुंभार, राजू गवंडे, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना तालुका अध्यक्ष मंदार शिरसाट, बळीराम शेळटे, श्रीकांत शेळटे, पोलीस पाटील शेखर शेळटे, उत्तम शेळटे, पावशी शाखा प्रमुख रोहित शेळटे, मनोज शेळटे, शिवसेना शाखा प्रमुख सतीश कुडाळकर आदी उपस्थित होते। 5 तारीखपासून पूर्ण परिस्थिती होती, परंतु 6 तारीखला रात्री जो हायवेच्या बाजूने तुळसकर हॉटेलकडून पाणी आलं आणि शेळटे कुटुंबियांच्या घरात 9 ते 10 फूट पाणी शिरलं, त्या ठिकाणी पावशी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि आम्ही
त्याचप्रमाणे बावशी ग्रामपंचायतची होडी घेऊन शिंदेवाडीतील अतिशय अर्चनची ते शेंडी आणि मंडळी सर्व शिंदेवाडीतील ग्रामस्थांनी तेथील सर्व ग्रामस्थांना एका घरामध्ये शिंदेच्या एका घरामध्ये आणि 70 लोकांना आणून ठेवलेले होते. काही लोक आपल्या दुसऱ्या फ्लोअरवर होती, काही माडीवर होती. तर अशा प्रकारे अगदी एका घरामध्ये नाकसुद्धा शिरलेला होता पाण्यात आणि सर्व यंत्रणेने त्या ठिकाणी ग्रामपंचायत पावशीने विशेष प्रयत्न करून त्या ठिकाणी लोकांच्या सही केलेल्या होत्या आणि ग्रामस्थांनी सुद्धा सही केल्या. आता त्याचप्रमाणे तहसील ऑफिसकडूनसुद्धा लोक त्या ठिकाणी हजर होते. पालकमंत्री दीपक भाई केसरकर आणि खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी आमदार उभे राहिले यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी MIDC मध्ये कलेक्टर साहेब त्याचे CO सर्व तहसीलदार अगदी विद्युतचे सुद्धा यंत्रणा विद्युतचे AC साहेब या सर्वांची मीटिंग झाली. त्या ठिकाणी ग्रामीणसाठी 10,000 रुपये आणि शहरी भागासाठी 15,000 रुपये नुकसानग्रस्तांसाठी देण्यात केलेले आहेत. त्याचप्रमाणे आज पावशी गावामध्ये किंवा अन्य भागामध्ये निष्ठेची सुद्धा वाटप चालू आहे. थोडंसं केरोसिनचा प्रॉब्लेम आहे कमी असल्यामुळे तोसुद्धा चालू होईल. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेणार आहे. पुराचं प्रमाण हेसुद्धा मोठं होतं. पाऊससुद्धा जो वर्षभरामध्ये जी धरणं भरतात नाही पुढच्या 2 महिन्यावरती 2 दिवसात धरणे जी होती त्यामुळे चारही बाजूने पाणी येत होतं आणि त्यातल्या त्यात म्हणजे डेपोच्या साईडने जो भराव झालेला आहे हायवेचा त्या बॉक्समधून सुद्धा पाणी जात होतं आणि त्याच्या पुढे जो वहाळ आहे जो भंगसाळ नदीपर्यंत जातो त्या ठिकाणी कॉजवे न घेता दिलीप बिडकोंनी अलीकडे 5 माळ्यांचा कॉजवे घेतला त्यामुळे पाणी पुढे सरकत नव्हतं आणि भविष्यातसुद्धा आज आम्ही खासदार साहेबांनी त्या ठिकाणी शेतीवाड्यामध्ये भेट दिली आणि त्यांच्यासुद्धा निदर्शनात आणून दिलं की जे जो वाळा आहे त्या ठिकाणी एक ब्रिज झालं पाहिजे आणि जेणेकरून पाणी तिकडून वाहून जाईल नाही तर पाणी त्या मोरीतून न जाता पावशीच्या दिशेला पाणी जात आहे आणि बेल नदी जी आहे ती पाणी वाहून येण्याला छोटी असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी वाहून जात नाही आणि शेलटे यांच्या घराच्या मधूनच पाणी वाहत आहे. त्या ठिकाणी रस्त्याची सुद्धा हानी झालेली आहे पाण्यामुळे. भावी आयुष्यात म्हणजे आता जी परिस्थिती आहे ती पुढे येऊ नये यासाठी आता काय नियोजन केलं? हां आताच आम्ही आता पालकमंत्रीसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. आम्ही आता खासदार साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलं की जो निचरा त्या बाजूने होत होता कुडाच्या बाजूने तो भराव झाल्यामुळे पूर्ण पाणी पावशीच्या दिशेने येत आहे तर त्यात काही पर्याय काढावेत जेणेकरून वेमध्ये ब्रिज व्हावं भंगसाळ नदी आणि एसटी डेपो याच्यामध्ये आणि मध्ये ते पाणी वाहून नदीला जावं त्यासाठी सुद्धा खासदार साहेबांनी प्रयत्न करतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे थोडंसं दिलासा मिळू शकतो. ग्रामीण भागाची परिस्थिती शहरी भागापेक्षा खूप बिकट झालेली आहे तर याच्यावर काहीतरी म्हणजे तोडगा निघाला पाहिजे. आता पूर परिस्थितीसुद्धा मोठी होती आमच्या भागामध्ये बघितली तर अनावमध्ये सुद्धा पूर आला होता. बरेच दिवस पाणी होतं अनाव विशेवाडीमध्ये सुद्धा 5 ते 6 दिवस पाणी आहे. बंदूरमध्ये पाणी होतं त्यामुळे शेतीची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचेसुद्धा पंचनामे होते. घरांचे पंचनामे चालू आहेत तर हानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. परंतु शासनसुद्धा आज खासदार साहेबांसुद्धा डिक्लेअर केलं आमदार पालकमंत्र्यांसुद्धा डिक्लेअर केलं आमदार साहेबसुद्धा भेटत आहेत की आपण मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते भरून काढू अशी केली पाहिजे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. बांद्यातील 138 दुकानदारांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा होणार आहेत. आपण व आपला मित्र परिवार प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. बांदा परिसर व शहरी येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केल्यानंतर बांदा ग्रामपंचायत येथे झालेल्या आढावा बैठकीत केसरकर बोलत होते. एक म्हणजे घरांचं झालेलं नुकसान जे नुकसान आहे त्याच्यामध्ये ताबडतोब 10,000 रुपये जो 135 घरं ज्यांना स्थलांतरित करायला लागलं याची यादी आमच्याकडे आलेली आहे. मंगळवारीच त्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंटला 110,000 प्रमाणे पैसे जमा होतील. त्यानंतर 3 दिवस साधारणपणे लोकं बाहेर होती. या 3 दिवसाचा त्यांचा निर्वाह भत्तासुद्धा
शासनाच्या वतीने देण्यात येईल. ज्या लोकांचा इन्शुरन्स होता व्यापाऱ्यांचा, तिथे इन्शुरन्स कंपनीच्या लोकांना आज बोलवण्यात आलेलं होतं बँकेना, आणि ते इन्शुरन्सची प्रकरणं लवकरात लवकर निकालात काढण्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं. शेवटी गव्हर्नमेंटचा जो जी आर आला आहे त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना मदत कुठलीही देण्याच्या संदर्भातली तरतूद नाही आहे. आमची मंगळवारी मीटिंग आहे मुंबईला मंत्री परिषदेची, त्याच्यामध्ये हा विषय निश्चितपणे मी मांडेन आणि शासनाकडून जी काय मदत मिळून देता येईल ती मिळून देण्याचा प्रयत्न करेन. परंतु बांदा गाव आणि त्याच्याशी असलेलं माझं नातं लक्षात घेता व्यापाऱ्यांना व्यक्तिगत स्तरावरसुद्धा मदत ही दिली जाईल. कारण इथल्या व्यापाऱ्यांच्या अनेक वर्ष ज्या ठिकाणी पाणी जात नव्हतं त्या ठिकाणीसुद्धा पाणी आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्यांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यामध्ये जी मदत शासनाच्या वतीने दिली जाते याच्या व्यतिरिक्त पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की त्यांना वेगळी मदत मिळावी. तर ही मदत ही माझ्याकडून आणि माझ्याशी संबंधित जे ट्रस्ट असतील, माझ्या मित्रमंडळी असतील, त्यांच्याकडून ही मदत ही केवळ सावंतवाडी मतदारसंघाला नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे या सर्वांना देण्यात येईल. मी आज अशी एक माहिती मागवलेली आहे की ही मदत देत असताना लोकांना वस्तुस्वरूपामध्ये मदत पाहिजे की अकाउंटला थेट आपण पैसे ट्रान्सफर करायचे. आणि जर लोकांनी आता बांद्याच्या लोकांनी मला असं सांगितलं की आमच्या अकाउंटला थेट पैसे ट्रान्सफर करा, अशी जर भूमी सगळ्यांनी घेतली तर सगळ्यांच्या अकाउंटला पैसे थेट ट्रान्सफर केले जाणार. हे पैसे शासनाने दिलेल्या निधीच्या व्यतिरिक्त हे पैसे असणार आणि त्याच्यामुळे एकतर वस्तुरूपाने किंवा थेट त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून जेणेकरून लोकांना एक रिलीफ मिळाला पाहिजे. कार्यक्रम करण्यामध्ये मला रस नाही की ही वस्तू वाटताना फोटो छापून आली, याच्यामधून लोकांना रिलीफ मिळत नसतो. ती वस्तू किती रुपयाची असू शकते, ती वस्तू 200 रुपयाची असू शकते, 500 रुपयाची असू शकते, 1000 रुपयाची असू शकते. वस्तू देण्याला मोठं मन असतं परंतु ती वस्तू त्यांच्या उपयोगाचीसुद्धा असायला लागते. नाहीतर काय होतं की वस्तू ज्यावेळेला पाठवल्या जातात त्यावेळेला अनेक संस्था एकाच तऱ्हेची वस्तू पाठवतात, मग अनावश्यक वस्तूसुद्धा लोकांकडे येऊ शकतात. आणि म्हणून माझी विनंती सगळ्यांनाच आहे की ज्यांना छोट्या मोठ्या कुठल्याही वस्तू द्यायच्या असू दे, ते एका लहान भांड्यापासून ते थेट एखाद्या गादीपर्यंतची वस्तू असेल, तर ते त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन त्यांनी ठेवावं आणि लोकांकडे वस्तूचं डुप्लिकेशन होणार नाही अशी काळजी घ्यावी. आणि मी विशेषतः तहसीलदार या ठिकाणी जे चांगलं ॲक्टिव्हली काम या तालुक्यामध्ये करतो त्यांना अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे की त्यांनी ह्याचं कोऑर्डिनेशन करावं की कोणी समजा ताडपत्री दिली तर दुसऱ्याने चटई द्यावी, तिसऱ्याने भांडी द्यावी. परंतु माझी मदत जर रोख स्वरूपात पाहिजे असेल तर ती रोख स्वरूपात प्रत्येकाच्या अकाउंटला द्यावी की जेणेकरून एक भरीव मदत की जे समजा शासनाने दिली तेवढी आपण देऊ शकत नाही परंतु एक भरीव रक्कम ही प्रत्येकाच्या मोठा आकडा आहे. जवळजवळ 600 आत्ता माझी आली त्याप्रमाणे 690 अफेक्टेड फॅमिलीज आहे आणि ही कदाचित संख्या वाढू शकते. तर जी काय संख्या येईल जिल्हाधिकारी आणि तहसीलदारच्या ह्याच्याकडून त्यांना सगळ्यांना वेगळी मदत ही पालकमंत्री म्हणून निश्चितपणे देणार आहे. आम्ही काही लोकांची तात्पुरती व्यवस्था केलेली होती, काही आमच्या कार्यकर्त्यांनी केली, वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली, काही संस्था पुढे आल्या, विशेषतः लोकांनी जी मदत या संपूर्ण कठीण परिस्थितीमध्ये केली त्याची तोड दुसऱ्या कशालाही नाही. लोकांना शिफ्टिंग करण्यापासून ते त्यांच्या जेवणाची सोय करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही सिंधुदुर्गातल्या नागरिकांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कोकणची संस्कृती या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आणि म्हणून दोन गोष्टी आम्ही करतो आहे, ज्यांनी अशा तऱ्हेने मदत केली आहे त्यांचं सत्कार करणं, त्यांचे कृतज्ञता व्यक्त करणं हा एक भाग झाला. पण ज्या लोकांनी पाण्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे त्यांच्यासाठी लाईफ जॅकेट्स देणं, त्यांना दोरं वगैरे इतर ज्या इमर्जन्सीचं साहित्य लागतं ते पुरवणं आणि त्यांचं ट्रेनिंग करणं या सगळ्यासाठी आवश्यक तो पूर्ण निधी दिला जातो. आपत्कालीन यंत्रणेमध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट आमच्या निदर्शनाला आलेली आहे की कुडाळचा रस्ता कधीही बंद होत नाही, म्हणजे हायवे नवीन झाल्यानंतर, हायवेवर मोठी ब्रिजेस झाल्यानंतर हा पहिल्यांदाच बंद झाला. त्यामुळे आमच्या सगळ्या होड्या या कुडाळच्या अलीकडे अडकून पडल्या आणि ज्या भागामध्ये जास्त मदत झाली लागली पाहिजे होती तिथं शेवटी दोडामार्ग वगैरे भागामध्ये गोव्यातून मदत आणायला लागली. ही परिस्थिती लक्षात घेता आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आपत्कालीन यंत्रणेचं जे साहित्य लागतं त्या बोटी असतील, त्या इंजिन्स असतील, जे काय साहित्य लागतं हे सगळ्याचे सेट आम्ही तयार करू. गोव्याला हे फायर ब्रिगेडच्या ताब्यात असतं, इथं आपल्याकडे फायर ब्रिगेडची यंत्रणा नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या ताब्यामध्ये हे सगळं देऊन त्याच्यामध्ये हे सगळं ट्रान्सपोर्ट करायला गाड्या लागत असतील त्या गाड्यांसकट ही सगळी यंत्रणा उभी करून ही यंत्रणा जिल्ह्याला उपलब्ध करून दिली जाईल
जेणेकरून मदत ही ताबडतोब तासाभरामध्ये लोक तिथं पोचू शकतात. ती मंत्री परिषदेची मीटिंग ही 13 तारीखला मुंबईला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हा मुद्दा मी निश्चितपणे मांडेल. कारण शेवटी व्यापारी हा समाजाचा अंग आहे आणि तो व्यापार करतो म्हणजे त्याच्याकडे खूप पैसे आहेत असं गृहीत धरण्याचं कारण नाही. अनेक व्यापारी अत्यंत गरीब असतात, त्यांची रोजीरोटी रोज त्यांचा धंदा चालण्यावर अवलंबून असते. 4 दिवस एखाद्याचं स्टॉल बंद झालं तर 4 दिवसातच त्याचं रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्या 10,000 नुकसान होणं म्हणजे त्याला 1,00,000 नुकसान होण्यासारखं असतं. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आम्ही लमसम देतो ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तशी एक लमसम अमाऊंट ती थोडी का असेल व्यापाऱ्यांना सुद्धा मिळावी ही भूमिका मी निश्चितपणे त्या मीटिंगमध्ये मांडेल आणि माझी खात्री आहे की ही भूमिका मान्य केली जाईल. आज अनेक चांगले निर्णय हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेले आहेत, विशेषतः गुरं ज्यांची वाहून गेलेली आहे त्यांच्यासाठी त्यांनी मदत जाहीर केलेली आहे. पडलेल्या घरांच्या संदर्भात त्यांनी रक्कम वाढवलेली आहे. आम्ही जी आपत्कालीन मदत देतो ती सुद्धा 10,000 वरून 15,000 केलं तर मी प्रवासात होतो त्याच्यामुळे मी हे ऐकलेलं नाही, परंतु अनेक चांगल्या गोष्टी ज्याच्यामध्ये शेतामध्ये माती साचल्यानंतर ही माती काढण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत जाहीर केलेली आहे. त्यामुळे अनेक चांगल्या घोषणा या आज मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत. माझी खात्री आहे की 13 मीटिंगमध्ये आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय हे मंत्री परिषदेमध्ये होतील आणि त्याच्यामुळे कोकणाला विशेषतः न्याय मिळू शकेल. आमची सगळ्यात मोठी जी समस्या सध्या निर्माण झालेली आहे ही भूस्खलनाची झालेली आहे. डोंगरच्या डोंगर खाली बसत आहे कारण एवढे प्रचंड पाऊस कित्येक वर्षामध्ये झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे वरची माती ही ओली होऊन त्याच्यामध्ये डोंगराचे 2 भाग होणं, डोंगराला तडा जाणं आणि ही माती खाली कोसळणं, त्याच्यामुळे रस्ते जरी बंद झालेले असतील तर रस्ते आम्ही दुरुस्त करू शकतो परंतु हे घरांवर कोसळण्याची शक्यता असल्यामुळे अनेक लोकांचं स्थलांतर हे आम्ही जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. जो नॉर्म आम्ही पूरग्रस्तांना लावला आहे त्याच नॉर्मने या सर्व लोकांना मदत मिळेल. परंतु आता भूगर्भ शास्त्रज्ञ आमचे दोन्ही वाटेत अडकलेले होते ते कोल्हापूरच्या पुरामध्ये, हे आता त्याच्यापैकी एकटे आता येत आहेत ते त्यांच्याबरोबर मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला घेऊन या सगळ्या भागाचा आता दौरा करणार आहे आणि त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर उपाय घेतला. तिथं जर आम्हाला शिफ्टिंग करायला लागलं तर शेवटी त्यांचं पुनर्वसनसुद्धा करायला लागलं. जर दुरुस्त होण्यासारखं असेल तर त्याठिकाणी रिटेनिंग वॉल्स देणं, इतर काही जे असतील मेजर्स ते घेणं, हे सगळं आम्ही या ठिकाणी करू. त्याच्यासाठी आवश्यक तो निधी आमच्याकडे उपलब्ध आहे. आधीचा निधी लागला तर आम्ही तो राज्याकडून उपलब्ध करून देऊ. परंतु ह्या सगळ्यांचं जीवन सुरक्षित करणं हा ही आमची पहिली प्रायोरिटी आहे. आणि कालच्या एवढ्या मोठ्या पुरामध्ये सुद्धा सगळ्यात समाधानाची बाब अशी आहे की त्या पुरामध्ये एकही कॅज्युअल्टी झाली नाही, काही माणसांचा मृत्यू झाला नाही आणि हे माणसाचं जीवन हे फार महत्त्वाचं असतं. आमच्याकडे 3 मृत्यू झाले परंतु हे पुराच्या काळात झाले नाही, त्याच्यापूर्वी घर कोसळून 1 मृत्यू झाला आणि पोहायला गेले 2 लोक वाहून गेलेले होते. ह्याचा जर अपवाद सोडला तर कालचा जो महापूर आला याच्यामध्ये चांगलं काम हे स्थानिक नागरिकांनी केलं, यंत्रणांनी सगळ्याच यंत्रणांनी आपल्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा एकत्रित परिणाम हे लोकांची जीवितहानी आपण थांबवू शकलो. विशेषतः डोळामार तालुक्यामध्ये तिलारी धरणाच्या संदर्भात जी गावं संपूर्ण कट ऑफ होती त्यांच्यापर्यंत मदत पोचू शकलेली नाही. 2 वेळा मी त्यांच्या मीटिंग घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आता 2 गावं वगळता सर्वांचा संपर्क पुन्हा सुरू झालेला आहे. त्यांनासुद्धा आवश्यक ती मदत मध्यंतरीच्या काळात त्यांना जी गैरसोय झाली त्याच्याबद्दल दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतं कारण त्या ठिकाणी ओढ्यासुद्धा कारण मध्ये रस्ता मध्ये परत पुन्हा पाणी अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. परंतु त्याच्यावरसुद्धा काय काय काळजी घ्यायची, अनाऊन्समेंट कशी करायची, यापासून ते ज्या लोकांची जबाबदारी होती त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नसेल त्यांच्यावर करायची कारवाई, इथपासून सगळे निर्णय झालेले आहेत. लोणावळ तालुक्यामध्ये पुढच्या काळामध्ये अशा तऱ्हेची समस्या उद्भवणार नाही. आतासुद्धा आमच्या 2 बोटी लोणावळ तालुक्यामध्ये आहे, त्याच्यामुळे कुठली इमर्जन्सी आली तर त्याला आपण सामना देऊ शकतो. परंतु पुढच्या काळामध्ये लोणावळ तालुक्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवू नये त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपाय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. असे रखा डोंगर कोसळून गेला असून येथील स्थिती भयानक आहे.
असणे येथील लोकांना सर्वतोपरी मदत असून आपण स्वतः जातीनिशी लक्ष ठेवून मदत करत आहोत, तर झुळंब येथील 12 घरांना डोंगर खसण्याचा धोका असून झुळंबे वासियांचे पुनर्वसन करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मोठे मोठे स्पॉट होऊन पूर्ण डोंगर खाली येतं आणि पूर्ण बाग नष्ट झालेले आहे. आता इथे सगळ्या रहिवाशांना विठ्ठल मंदिरमध्ये स्थलांतरित केलेलं आहे. इथे शासकीय मदत अजून मिळाली पण ग्वाही दिलेली आहे. आता आमचे सर आलेले आहेत, त्यांना सोमवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून आम्हाला मदत स्थानिक लोकांची आता मदत होऊन आम्ही सध्या इथे राहतो आहे. उद्यापासून मदत आम्हाला मिळेलच आणि आत्ता परवा पहिल्या सरांनी आम्हाला 20,000 मदत केलेली आहे, आज पण पैसे दिलेले आहेत, त्याच्यावर आम्ही आता स्थलांतरित इथे राहिलेलो आहोत. इथं जर डोंगर खसला केवळ सुदैवाने ही लोकं वाचलेली आहेत. खरं तर एक मुलगा त्याच्यामध्ये गाडलासुद्धा गेलेला होता, त्याच्या हातामध्ये बॅटरी असल्यामुळे लोकांना कळलं की मातीचा निगारा त्याच्या साधारण फक्त डोकंवर दिसत होता आणि त्याच्या हातवर दिसत होते असं मला सांगण्यात आलं. तर त्याच्यानंतर ह्या ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढलं आणि सुदैवाने कुठल्याही तऱ्हेची जीवित हानी न होता ही लोक इथपर्यंत पोहोचली, ही एक देवाची कृपा आहे असं मी स्वतः समजतो. यांची तात्पुरती सोय जरी इथं केलेली असली तरी लोकांची एकंदरीत मानसिकता बघितली आणि माळींची जर दुर्घटना आपण बघितली आणि आपण जर याचे व्हिडिओज बघितले तर माळींला ज्याप्रमाणे पाणी मिक्स होऊन संपूर्ण डोंगरच्या डोंगर विरघळून खाली आला त्याप्रमाणे अख्खा डोंगर विरघळून खाली आलेला. त्याच्यामुळे पालकमंत्री म्हणून मला असं वाटतं की पुन्हा त्यांना त्या जागी नेणं हे अत्यंत रिस्की ठरेल, परंतु आमचे भूवैज्ञानिक हे कोल्हापूरला पुरामध्ये अडकलेले होते, दोघेही आमचे त्या ठिकाणी आलेले आहेत. उद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्यासोबत ते पाहणी करतील आणि त्यांना जर वाटलं की इथं राहणं धोकेदायक आहे तर मग हा विचार करता येणार नाही. पण त्यांना जर असं वाटलं की या ठिकाणी रिटेनिंग वॉल करता येईल आणि ह्या पाण्याचा लोंढा थांबवता येईल तर आम्ही त्याच्याबद्दल निश्चितपणे कारवाई करू. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन निर्णय मी घेतलेले, एक म्हणजे इथं डोंगर खसल्यामुळे त्यांचं जे उपजीविकेचं साधन होतं ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे इमिजिएटली जी मुलं याच्यामध्ये 10-15 तरी युवक असतील किंवा 20 युवक असतील त्या 20 युवकांना मी ताबडतोब 15 दिवसाच्या नोकऱ्या द्या. या नोकऱ्या त्यांना त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल आणि एक महिन्या दोन महिन्यामध्ये ते आपल्या नोकऱ्याला हजर होतील. म्हणजे पर्यायी उपजीविकेचं साधन त्यांना उपलब्ध होईल. त्यांना पुराच्या परिस्थितीमध्ये बाहेर काढल्यामुळे शासन जे देतं आपल्याला 15,000 रुपये कालच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे, जिथं मी स्वतः जाहीर केलेलं आहे की काही रक्कम मी स्वतः पालक ही रक्कम त्यांच्या अकाउंटला जमा होईल किंवा त्यांना जर गाद्या आणि इतर वस्तू पाहिजे असल्या तर त्या पैशांच्याऐवजी मी त्या गाद्या वगैरे इतर वस्तूंना या ठिकाणी प्रोव्हाइड करेन, म्हणजे यांची तात्पुरती सोय व्यवस्थित होऊ शकेल. जो निर्वाह भत्ता त्यांना मिळतो एका कुटुंबाला जर 5 सदस्य असले तर साधारण मोठे असले तर 300 रुपये रोजचे मिळतात, म्हणजे 10,000 रुपये साधारण महिन्याचे हे त्यांना निर्वाह भत्ता येते जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन मिळणार होणार नाही तोपर्यंत शासनाच्या नियमानुसार चालू राहते. आणि म्हणून लवकरात लवकर यांचं तसं पुनर्वसन करता येईल याच्यासाठी मी 2 गोष्टीची सूचना दिलेली आहे. एक म्हणजे तहसीलदार दोडामार्ग यांनी शासकीय प्लॉट आहे का त्याच्या जवळपास याची पाहणी करून त्याचा अहवाल दिला तर त्या प्लॉटवर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून लवकरात लवकर महसूल मंत्र्यांशी बोलून तो प्लॉट त्यांना देण्याची आणि त्याच्यावर पुनर्वसन करण्याचाही करू. किंवा मी इथल्या सरपंचांना विनंती केलेली आहे की आपण गावाची मीटिंग बोलू, ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्याच्यामुळे गावातमध्ये 1.5 एकर जमीन जर दिली तर एवढी घरं त्याच्यावर बसू शकतात. एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही पर्यटनाच्या निमित्ताने कालच माझी चर्चा झालेली होती गेल्या आठवड्यामध्ये चेन्नईच्या कंपनीची आणि त्यांनी आम्हाला सिमेंट कॉम्प्रेटची घरं 1 महिन्यामध्ये बांधून देण्याची तयारी दाखवली होती. ती आता आम्ही पर्यटनासाठी मागितलेली होती घरं बांधून, परंतु ही सेम टेक्नॉलॉजी वापरून त्यांच्यासाठी घरं तयार करता येतील. आणि माझे एक मित्र आहेत आर्किटेक्ट महेश म्हणून, त्यांनी केरळ शासनासाठी घर बांधून दिलेलं अत्यंत मंगलोसारखं घर फक्त 6 लाख रुपयामध्ये हे घर तयार होतं. जर पंतप्रधान आपली जी योजना आहे घरासाठी त्याच्यामधून मिळणारी सबसिडी थोडीफार मदत शासनाकडून असं गेलं तर यांचं चांगलंसं पुनर्वसन हे झोंबे गावामध्ये होऊ शकेल. तात्पुरत्या काळामध्ये आमदार निधीतून मी जी टॉयलेट्स ह्याची मिळतात प्रीफॅब टॉयलेट्स ही उभारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, ते पत्र मी उद्याच
यांना देतो एज्युकेशन. जसं शेजारच्या गावामध्ये अस्मियाला मी पत्र दिलेलं आहे बरे रस्ता तयार करायचं, तर ही कामं 3 लाखाच्या खालची असल्यामुळे एखाद्या सोसायटीला देऊन लगेच ते करून घेऊ शकते आणि तात्पुरतं इथं राहण्याचा त्यांचा जो पिरियड आहे तो सुखकर होऊ शकतो. मला विशेषतः आभार धोळंबेवासियांचे मानायचे आहेत जे आपल्या बांधवांच्या मदतीसाठी लगेच धावून आले आणि या सगळ्या लोकांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या चोऱ्या वगैरे होऊ नये म्हणून पोलीस डिपार्टमेंटचा एक कॉन्स्टेबल हा परमनंटली धोळंबे गावामध्ये राहील, जेणेकरून अशा तऱ्हेचा कुठलाही धोका त्यांना होणार नाही. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की कुठल्याही चीज वस्तूपेक्षा मनुष्याचं जीवन सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यामुळे कुठलीही रिस्क घेऊन या लोकांनी त्या भागामध्ये जावं असं मला बिलकुल वाटत नाही. खरं जे चित्र आहे ते उद्या आमचे भूवैज्ञानिक आणि आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्या स्पॉटवर गेल्यानंतर उद्या क्लिअर होईल आणि याच्या संदर्भातला आवश्यक तर निर्णय मी निश्चित घेईनच. परंतु सुदैवाने मंगळवारी आमची मंत्री परिषद सुद्धा आहे, मंत्री परिषदेमध्ये सदरचा जो विषय आहे हा केवळ धोरणे गावापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालून एक वेगळा असा शासन निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, कारण ज्याला असं डोंगरच्या डोंगर नष्ट होतो ज्याला त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बागायती ही केवळ या वाडीतल्याच नाही तर धोळंबे गावातल्या लोकांनी सुद्धा केलेली होती, तर त्यांनासुद्धा कॉम्पन्सेशन मिळणं आवश्यक आहे कारण त्यांची संपूर्ण बागायतीच्या बागायती नष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे याला कॉम्पन्सेशन, ज्या लोकांची तिथं वस्ती होती त्यांना कॉम्पन्सेशन, हे दोन्ही प्रस्ताव निश्चितपणे त्या मीटिंगमध्ये लावून दिले आणि माझी खात्री आहे की ती जेन्युइन प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे न्याय मिळू शकेल, कारण कोकणची परिस्थिती वेगळी आहे आणि वेगळा विचार हा शासनाला करावा लागतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. देवबाग मोबार ते विठ्ठल मंदिर अशा 2.5 किलोमीटर पर्यंतच्या बंधाऱ्याच्या कामाला वर्क ऑर्डर मिळाली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी कामाला सुरुवात होईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने जे प्रयत्न केले, मी आणि माननीय दीपक केसरकर यांनी त्यांना मार्गदर्शन मिळवून केलेलं आहे, पण वैभव नाईकांच्या अथक प्रयत्नातून हा आता देवबाग ते तारकर्ली हा जवळजवळ 2 किलोमीटरचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचं काम आता पूर्णत्व झालेलं आहे. त्याची निविदा झाल्या वर्क ऑर्डर दिलेली आहे. तो जो 2.45 कोटी रुपये खर्च करून जिओ ट्यूबचा वापर करून हा इथपासून सुरू होईल, या टोकापासून संगमापासून होईल ते अगदी उत्तरेकडे विठ्ठल मंदिराच्या पर्यंत हा संपूर्ण जाईल आणि समुद्रापासून ह्या गावाचं रक्षण करणं, समुद्रापासून या गावाला संरक्षण देणं आणि समुद्रापासून किंवा ना ह्या समुद्र आणि पाठीमागची खाडी याच्यामधून कोणताही धोका भविष्यात निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने त्याचं योग्य तो उपाययोजना आम्ही करतोच आहोत. त्याच्यातला हा पहिला टप्पा आहे की देवबाग तारकर्ली हा जवळजवळ 2.45,32,966 रुपये एवढा खर्च करून ह्या बंधाऱ्याचं बांधकाम चालू करणार आहोत आणि आता याची वर्क ऑर्डर झालेली आहे. येत्या गणेश चतुर्थीच्या अगोदरच थॉमस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं थॉमस आणि त्यांच्या सर्व सहकारी जे आहेत त्यांचा विचारविनिम करून आपण कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या ठिकाणी भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत मदतीचा हात पुढे केलाय. पावसामुळे सावंतवाडी तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालंय. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसलाय. येथील ग्रामस्थ मदतीच्या प्रतीक्षेत होते. अशावेळी भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी अनेक ठिकाणी भेट देत तेथील भागांची पाहणी केली आणि मदत देखील केली. शासन स्तरावरून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल
काही महिलांना उज्ज्वला गॅसचे मोफत वाटपही करण्यात आलं. तसेच तुम्ही अवसान गाळू नका, भाजप पक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत, असा विश्वास आपत्तीग्रस्तांना माजी आमदार राजन तिली यांनी दिला. यावेळी त्यांच्या सोबत तालुकाध्यक्ष महेश सारंग, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, दादू कवीटकर, पक्ष विस्तारक पंकज बुटाला आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी अर्चना फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस व भाईसाहेब आयुर्वेद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कोलार भागात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्य सेवेसाठी हे पथक सोमवारीही कार्यरत असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षक अर्चना खारे परब यांनी रविवारी या शिबिराचं आयोजन केलं. कोणार श्री भवानी मंदिरात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, पुरुषांसह लहान मुलांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. कोणार वांगणतड, आवाडे, कोणार कट्टासह अनेक गावे पाण्याखाली गेली, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. 8 दिवस लोक घराच्या बाहेर पडले नाही. अशा अवस्थेत आरोग्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे रोग फैलावण्याची दाट शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून आरोग्याची जनजागृती व्हावी यासाठी या भागात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये डॉक्टर ललित विठलानी, डॉक्टर पाटकर आदी डॉक्टरांची टीम कार्यरत झाली. विविध आजारांची, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध महिला पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी प्रेमानंद देसाई, संदीप खारे, राष्ट्रवादी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत, पंचायत समिती सदस्य सुनंदा धरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव बोर्डेकर, पुंडलिक दळवी, विनायक परब, प्रदीप चांदेलकर, अभि गवस, नंदू गवस आदी उपस्थित होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी वेंगुर्ल्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त व स्थलांतरितांना तातडीची आर्थिक मदत दिली. यावेळी तुळस पलतड येथे तसेच केळूस येथेही 50,000 आर्थिक मदत देण्यात आली.
पालकमंत्र्यांनी देव जयतीर्चे दर्शन घेऊन काजरमळी येथील नुकसान झालेल्या माड बागायतींची पाहणी केली, त्यांना आर्थिक मदतही केली. यानंतर तुळस पलतड येथील स्थलांतरित ग्रामस्थांची भेट घेतली. स्थलांतरित ग्रामस्थांना केसरकर यांनी या अगोदरच 30,000 मदत केली होती, तर रविवारी पुन्हा 20,000 आर्थिक मदत केली. तसेच उर्वरित पर्यायी रस्त्यासाठी 5,00,000 निधी तात्काळ मंजूर करून या रस्त्याचं तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकामला दिले. तात्काळ या ठिकाणी भूगर्भ शास्त्रज्ञ परीक्षण करून तसा अहवाल देणार आहेत. शासनाकडून निर्वाह भत्ता कुटुंब प्रमुखाच्या खात्यात जमा करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यानंतर केसरकर यांनी म्हाडा कॉलनी साकव परिसर या ठिकाणी आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता युवराज देसाई, तहसीलदार प्रवीण लोकरे, आरोग्य अधिकारी माइंडकर, भूगर्भशास्त्रज्ञ, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्यासहित शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. लोकांना स्थलांतरित केलेलं आहे त्यांना 15,000 रुपये प्रति कुटुंब याप्रमाणे मदत मिळते. आर्थिक मदत मी याच्यापूर्वीच पाठवलेली होती, आज सुद्धा दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त धान्य जे आहे या धान्यासाठी 60 रुपये मोठ्या व्यक्तीला आणि 45 रुपये लहान मुलांना याप्रमाणे पैसे दिले जातात. हे सगळे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे. आज मुख्य प्रश्न हा जीविताचा असतो, त्याच्यामुळे त्यांना ताबडतोब शिफ्ट केलेला आहे. इथं ज्या अडचणी आहेत या ठिकाणी टॉयलेटसाठी पैसे आमदार निधीमधून लगेच मंजूर केले, त्याच्यामुळे काही एक्स्ट्रा टॉयलेट्स होती. जिल्हा परिषदेकडे ज्या गाड्या आहेत, गाड्यांवरच्या टॉयलेट्स आहेत, त्या जत्रेसाठी जिल्हा परिषदेने घेतलेल्या, त्याच्यापैकी एक इथे शिफ्ट करायला सांगितलेली आहे. त्यांच्या रस्त्याचा एक प्रॉब्लेम होता की मुलांना शाळेला जाण्याच्या दृष्टीने लगेच रस्ता करावा, ते पैसे त्यांना 4,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत. आणि एक पाऊलवाट आहे त्यांच्या त्या ठिकाणी जायला, ते सुद्धा 1,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत. आज जिओलॉजिस्ट माझ्याबरोबर आलेले आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आलेले आहेत, ते प्रत्यक्ष पाहणी करून टेक्निकल ओपिनियन देतील. त्या भागातली परिस्थिती लक्षात घेतली तर मग तिथं लोकांनी राहणं कितपत योग्य आहे ही मुळात शंका आहे. कारण आता घरांना तडे जायला सुरुवात झालेली आहे. पाऊस कमी असताना सुद्धा हे झालेलं असलं तर पाऊस जास्त आल्यानंतर फार मोठी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. हे गृहीत धरून मी तहसीलदारांना असे सूचना दिलेल्या आहे की जर शासकीय जमीन असेल तर शासकीय जमीन आयडेंटिफाय करा. किंवा काही ग्रामस्थांनी मला असं सांगितलं की त्यांच्या जमिनी आहे तर त्याच्यावर त्यांचं योग्य असं पुनर्वसन केलं जाईल. उद्या आमची मीटिंग आहे मुंबईला मंत्री परिषदेची, त्या परिषदेच्या मीटिंगमध्ये मी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला विषय आणून देईन. आणि ताबडतोब पुनर्वसनाचा प्रश्न हा केवळ तुळस गावचा नाही तर तिन्ही गावं या ठिकाणी असे धोके निर्माण झाले आहेत त्यांच्या तातडीने पुनर्वसन केलं जाईल. कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या जीवितालाच धोका होईल असं काही केलं जाणार नाही. इतर त्यांचे काही जे लहान मोठे प्रश्न होते, त्यांना गॅस सिलेंडर पाहिजे होते आणि काही अडचणी होत्या, या छोट्या छोट्या अडचणीच्या संदर्भात ताबडतोब इथे सगळे अधिकारी उपस्थित होते, त्यांना या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे शेवटी असं होतं की हा प्रसंग आलेला आहे, प्रसंग अतिशय वाईट आहे. आपलं घर सोडून येऊन कोणालाही बाजूला राहायला आवडत नाही, त्यांच्या घरामधल्या वस्तूंच्या चोरी होऊ नये म्हणून 2 पोलीस कर्मचारी हे या गावामध्ये परमनंटली जोपर्यंत यांचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी पोस्टेड राहतील आणि त्यांच्या घराच्या संदर्भातली काळजी ते घेतील. इतर काही अडचण आल्या तर सरपंच आहेत, इथले जिल्हा परिषद सदस्य आहेत, सगळे माझ्या संपर्कामध्ये असतात, इथले पदाधिकारी संपर्कामध्ये असतात, त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या समस्या माझ्याकडे येतील ताबडतोब त्या सोडवल्या जातील. असंच आपल्याला सांगितलं की रस्त्यासाठी 4,00,000 रुपये आणि पानंदेक करावी अशी ज्या रस्त्यांच्या मालकांची मागणी होती दोघांसाठी पैसे दिलेले, त्याच्यामुळे रस्त्याचा प्रश्न राहणार नाही, मुलं सहजासहजी शाळेमध्ये जाऊ शकतात. आजच्या दिवसामध्ये जेवढ्या ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे सगळ्यांची पाहणी होईल. इथे काल मी ह्याला जाऊन आलो, झुळंबेला जाऊन आलो, काल मी आसनेला जाऊन आलो आणि मी शिरशिंगेला त्याच्यापूर्वी जाऊन आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे ह्या चारही ठिकाणी आज भूवैज्ञानिक जातील, संध्याकाळपर्यंत माझ्याकडे रिपोर्ट येईल. मी उद्या मुख्यमंत्री महोदयांची आणि महसूल मंत्री महोदयांची चर्चा करेन आणि जर त्यांचं पुनर्वसन तर पुनर्वसनाच्या संदर्भात सुद्धा आम्ही तातडीने निर्णय घेऊ. एक नवीन टेक्नॉलॉजी जी मी पर्यटनासाठी म्हणून बघितलेली होती की ज्याच्यामध्ये 1 महिन्यामध्ये छोटंसं घर बांधलं जाऊ शकतं, म्हणजे जर जागा आयडेंटिफाय झाली तर आम्ही त्यांना ऑर्डर देऊ, 1 महिन्याच्या आत सगळ्यांची घरं उभी करू. म्हणजे सर्वसाधारणपणे हे सगळे निर्णय होतात, काम सुरू होतं, टेंडर काढतो, म्हणेपर्यंत 1 महिना 2 महिने होतात, परंतु घरंसुद्धा तातडीने बांधली जातील. वर्षानुवर्ष पुनर्वसन असं होणार नाही, रस्ते वगैरे नंतर करता येईल, पण लोक आपल्या हक्काच्या घरामध्ये सुखरूप जातील एवढी काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आणि आम्ही ते. यानंतर पालकमंत्री केसरकर यांनी केळूस येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या माडबागायतींची पाहणी केली, त्यांना आर्थिक मदतही केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, केळू सरपंच किशोर केळुसकर, चिपी सरपंच गणेश तारी, योगेश तेली आदी उपस्थित होते. दिनांक 10 जुलै 2019 रोजी या भागात केळूस डिमवाडी आणि केळूस खुडासच्या भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता आणि या चक्रीवादळात आमच्या ग्रामस्थांची 9 कुटुंबांची एकूण हानी झाली होती. त्याचप्रमाणे 4 ऑगस्टपासून 9 ऑगस्टपर्यंत जो महापूर होता आणि गावाला पुराने वेढा दिला होता, या सर्व दुष्काळ पूरपरिस्थितीची आणि ह्या चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची आज सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे ह्या गावासाठी उपाययोजना काय करता येतील यावर तातडीने त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या लोकांना ह्या पुराच्या स्थितीमध्ये किंवा ह्या चक्रीवादळामध्ये आपत्ती ओढवली होती त्यांना आज स्वतः पालकमंत्री साहेबांनी स्वखर्चातून आपल्या वैयक्तिक स्वरूपाची प्रत्येकी 5-5 हजार याप्रमाणे 49 हजार रुपयाची मदत दिलेली आहे. त्याचप्रमाणे केऊसमध्ये जे पूरग्रस्त लोक आहेत या लोकांना तातडीची मदत म्हणून त्यांना अन्नधान्य देण्यासाठी सुद्धा ही मदत दिलेली आहे. त्याचप्रमाणे केऊस गावात आज नेटवर्कची समस्या आहे आणि BSNLचा टॉवर आज बंद आहे किंवा कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाही आहे. याबाबतसुद्धा पालकमंत्र्यांशी आमच्या ग्रामस्थांनी जेव्हा हा विषय त्यांच्या कानावर घातला तेव्हा तातडीने BSNLच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन येत्या 2 दिवसात यावर योग्य तो निर्णय घेण्याचा आश्वासन आज पालकमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे रांजणवाडी पूल हा प्रमुख जिल्हा मार्ग जो आहे आणि राज्यमार्ग या दोन्ही मार्गावर जे गैरसोय होते, पुरामुळे पाणी येतं, याला पण कुठेतरी अटकाव व्हावा, ही पूरपरिस्थिती थांबवता यावी यासाठी दोन्ही ठिकाणची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक त्या सूचना PWDच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नदीचा गाळ काढण्यासाठी तहसीलदार साहेबांना त्यांनी आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. एकंदर ह्या गावासाठी चांगलं असं योगदान भाईने दिलं असं म्हणायला हरकत नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारू आणि वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पो सह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सातारा येथील शुभम लक्ष्मण आरुंदेकरला अटक करण्यात आली आहे. गोवा बनावटीच्या दारू तस्करीला चाप बसवण्याचे सक्त आदेश विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांनी दिलेत. त्यानुसार कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या 6 लाखांच्या दारूसह तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 11 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1:30 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजीक वागदे येथील नाईक पेट्रोल पंपासमोर ही कारवाई केली. सातारडा येथील शुभम लक्ष्मण आरोंदेकर हा आपल्या ताब्यातील पिकअप टेम्पोसमधून गोव्याहून कणकवली मार्गे गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करत होता. कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने या टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोच्या हौद्यात बेमालूमपणे आणखी 1 टप्पा बनवण्यात आला होता. या खास कप्प्याचा वापर अवैध दारू वाहतुकीसाठी केला जायचा. या कप्प्यात 100 बॉक्समध्ये गोवा बनावटीची दारू होती. भरारी पथकाने सर्व दारू जप्त करून चालक शुभम याला अटक केली आहे. शुभमवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक SS साळवी, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, जवान सुहास वरुटे, जयसिंग खुटाळे, सुखदेव सीत, मोहन पाटील, दीपक कापसे, नितीन ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आज रोजी मिळालेल्या बातमीनुसार मूळचे वागदे गावच्या हद्दीत नाईक पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर तालुका कणकवली गावाच्या हद्दीत एक पिकअप जेन्यू पिकअप गाडी गोवा दारूने पूर्णपणे भरलेली येणार अशी आम्हाला बातमी आमच्या टिपरमार्फत मिळाली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्या गाडीचा जवळजवळ 1 किलोमीटर पाठलाग करून थांबवली असता गाडीमध्ये सर्वप्रथम बघितलं असता गाडीमध्ये काही दिसून आले नाही आणि आम्हाला मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही त्या गाडीचे विशिष्ट प्रकारे कप्पा तयार करण्यात आलेला होता आणि त्या कप्पा उघडला असता त्या कप्प्यामध्ये आम्हाला हनी ब्लेंड प्युअर ब्रँडीचे 90 बॉक्स, मॅकडॉनल्ड्स विस्कीचे 5 बॉक्स
DSP ब्लॅकचे 5 बॉक्स असे एकूण 100 बॉक्स आम्हाला मिळून आलेले आहेत. आम्ही आरोपी शुभम लक्ष्मण अरुंदेकर राहणार सातारा या इसमाला आम्ही अटक केलेली आहे आणि सदरचा मुद्देमाल वाहनासहित एकूण 14,04,800 रुपये किमतीचा एवढा आहे. आणि सदरची कारवाई आमच्या विभागाचे विभागीय उपायुक्त श्री यशवंत पवार सर, विभागाचे निरीक्षक श्री साळवी सर, दुय्यम निरीक्षक श्री कुमार कोळी सर व आमचा जवान सहवर्गीय स्टाफ सुभाष बोर्डे, यशिंग घुटावळे, सुखदेव शीत, मोहन पाटील, दीपक कापसे, नितीन ढेरे, दिलीप दांगट यांनी सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सांगली कोल्हापूर येथे झालेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी देवगड तालुक्यातील सर्व सरपंचांनी आपले मानधन द्यावे, याद्वारे जमा होणारा निधी तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सर्व सरपंचांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन किंजवडे ग्रामपंचायत सरपंच व भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केले. आता हल्ली गेले 8-10 दिवस जी पूरपरिस्थिती आहे ती आपण टीव्हीवर बघतोय, पण टीव्हीवर बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटतंय की वाईट वाटतं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत, संसार उद्ध्वस्त झाला आहे, गुरंढोरं सगळी पाण्यामध्ये तरंगत आहे. माझं एक आव्हान आहे, आताच परवा दिवशी शिर्डीमध्ये एक मोठा मेळावा झाला सरपंचांचा, सरपंच असतील उपसरपंच असतील, आणि त्या मेळाव्याच्या अनुषंगाने माननीय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी तो मेळावा संपन्न केला आणि त्यामध्ये आनंदाची बातमी होती की प्रत्येक सरपंचाला लोकसंख्येच्या आधारे मानधन गोळा झालं, नाहीतर काही दमडी मोलाचं 10 रुपये 20 रुपये किंवा 200 रुपये मानधन मिळत होतं, पण आता सुमारे कमीत कमी एका सरपंचाला ग्राम निधीतून थोडं आणि बाकी शासकीय असं मिळून 4,000 रुपये मानधन एकंदरीत लोकसंख्येच्या आधारे जमा होणार आहे. तर ह्या अनुषंगाने मी सगळ्या सरपंचांना आवाहन करीन की काही दानशूरांना पण आवाहन करीन, जर आपली काही त्या माध्यमातून मदत करायची इच्छा असेल तर सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक सरपंचाने आपल्या मानधनापैकी निदान 50% रक्कम, कमीत कमी 2,000 रुपये, अन्यथा ज्यांना वाटत असेल तर 1 महिन्याचं पूर्ण मानधन पूरपरिस्थितीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना देण्यात यावं, आणि हा सर्व निधी आपण एका ठिकाणी एकत्र करून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे सुपूर्द करावा, कारण जर आपण केलं तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये थोडीफार मदत होईल असं मी या माध्यमातून या अनुषंगाने आपल्या सर्वांना आवाहन करतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सावंतवाडी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सावंतवाडी येथील युवकांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी स्टॉल लावलाय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लावलेल्या स्टॉलला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्टॉलवर काही व्यक्तींनी संस्थांनी पूरग्रस्तांना मदत जमा केली. रविवारी आणि सोमवारी 12 तारखेला हा स्टॉल सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू असणार आहे. पहिल्या दिवशी स्टॉल सुरू केल्यानंतर नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात धान्य व इतर वस्तू जमा झाल्यात. जास्तीत जास्त नागरिकांनी मदत करावी असं आवाहन सावंतवाडी युवकांकडून करण्यात येत आहे. बुधवारी जमलेल्या वस्तू घेऊन गरजूंना वाटण्यासाठी गाड्या रवाना होणार आहेत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पुराच्या पाण्यात वाहून गेलेला उंबर्डे बौद्धवाडीतील महेंद्र कदम यांचा मृतदेह तिथवली दीक्षी येथे शनिवारी सायंकाळी सापडला. करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक पथकाने राबवलेल्या शोध मोहिमेत 5व्या दिवशी हा मृतदेह हाती लागला. 5 दिवस त्याचा शोध सुरू होता. अखेर रविवारी मृतदेह सापडल्यानंतर
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सुटकेचा निश्वास घेतलाय. तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात 5 ऑगस्टला महेंद्र कदम आणि काशीनाथ कदम कॉचवेवरून घरी जात असताना पुरात वाहून गेले होते. त्यापैकी काशीनाथच्या हातात झाडाची फांदी मिळाल्यामुळे तो बचावला, मात्र महेंद्र वाहून गेला होता. सोमवारी रात्रीपासून स्थानिक ग्रामस्थांसह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्याचा शोध घेत होती. दरम्यान शनिवारी दुपारनंतर करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक पथकाने तहसीलदार रामदास झळके, सरपंच शेरपुद्दीन बोबडे आदींच्या उपस्थितीत नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली होती. या पथकाला सायंकाळी 5:30 सुमारास दीक्षी नदीपात्रालगत झुडपात महेंद्रचा मृतदेह सापडला. सह्याद्री जीवरक्षक पथकात विजय पवार, आनंद माळकर, राजेंद्र पवार, तुकाराम पवार, राजेंद्र वारंग, विजय सावंत, अमर शिंदे, संजय पवार, देवेंद्र पवार आदींचा समावेश होता. महेंद्रचा मृतदेह हाती लागल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सुटकेचा निश्वास सोडला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. महेंद्र यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हे रक्षाबंधन पर्व म्हणून भारतीय जनता पार्टी साजरी करीत आहे. जिल्हाभरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी राखी पाठवली आहे. देवगड तालुक्यातून सर्वाधिक काम झालं असून 2000 राख्यांचे लखोटे जमा झाले आहे. याचे संकलन देवगड पासून सुरू केले असल्याची माहिती महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल यांनी दिली. शक्ती सन्मान महोत्सव 2019 रक्षाबंधन पर्व म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टमध्ये साजरा करण्याचं ठरवलं. आणि त्याचा मेन उद्देश असा होता की आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या समस्त सगळ्या महिलांना स्वतःची भगिनी मानून त्यांच्यासाठी बऱ्याच योजना केल्या, आणि त्यामुळे ते हे त्यांनी जे मानलेलं नातं आहे बहिणीचं ते कुठेतरी आपण कायमच टिकवावं ह्या उद्देशाने प्रत्येक महिला भगिनीने त्यांना एक राखी पाठवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलं, आणि त्याला आपल्याला संपूर्ण जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. म्हणजे आता बघायला गेलं तर सगळीकडे पूरसदृश्य परिस्थिती आहे, प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे आम्ही आमच्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पण कळवलं होतं की जिथे आपली गरज असेल तिथं पहिले जावा, ह्या राख्या वगैरे आपण नंतर आपण गोळा केलं तरी चालते. त्यामुळे त्या आपल्या सगळ्या भगिनी या सगळ्या भागामध्ये जिथे जिथे आपली गरज असेल तिथे सरासर सगळीकडे पहिल्या पोचत होत्या. त्याबद्दल आम्हाला खरोखरच आनंद वाटला. आणि तरीसुद्धा सगळ्या जिथून जिथून आपण ही पाकिटं दिली होती तिथून त्यांचा एक प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रकारे लाभल्यामुळे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम हे देवगड तालुक्यामध्ये झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण इथल्या संपूर्ण टीमनं आणि इथल्या सगळ्या महिलांनी सुद्धा त्याला वाखाणण्याजोगा प्रतिसाद दिला. आणि आज इथे जो कलेक्शनचा पहिला दिवस होता म्हणजे त्याचं उद्घाटन आपण आज इथे देवगड तालुक्यापासून सुरू केलेलं आहे, आणि आज जवळजवळ 2000 राख्याचे लखोटे आज इथे आपल्याला जमले या कार्यालयामध्ये. त्याबद्दल मी देवगड तालुक्याचं मनापासून अभिनंदन करते. आणि पूरसदृश्य परिस्थितीमुळे आपण हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावरती घेणार नाही आहोत असं सगळीकडे आपण कळवलेलं होतं. तरीसुद्धा आपल्याकडे दुसरा पण एक त्याच्यामध्ये एक चांगला उपक्रम राबवला गेला की आत्ताची जी परिस्थिती तयार निर्माण झाली तर तिथे आपल्या ज्या देवगड तालुक्यामध्ये महिला सरपंच आहेत त्या सगळ्यांनी आपलं मानधनसुद्धा या मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेलं आहे या ह्याच्यामध्ये. आणि तसंच मी सगळ्या अजूनही सरपंच असतील किंवा इतर जे पदाधिकारी असतील ज्या स्वायत्त संस्थांची ज्यांना मानधन आहे त्या सगळ्यांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छिते की जिथे जिथे अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तर त्यांना सगळ्यांना मदत करण्यासाठी आपलं मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जो आहे तो काम करतो, तर त्यांना आपलं हे छोटंसं मानधन तिथे जर तुम्ही पाठवलं तर ह्या सगळ्यांना त्याचा उपयोग होईल एवढं आवाहन करते. आणि मजबूत शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। देवगड जामसंडीमधील नागरिकांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना मदत व्हावी या उद्देशाने सोमवारी 12 ऑगस्टला सकाळी 9 वाजता देवगड येथील भास्कर उद्यान ते देवगड किल्ला या मार्गावर तर जामसंडी येथे बुधवारी 14 ऑगस्टला सकाळी 9 वाजता मदत फेरी काढण्यात येणार आहे। या मदत फेरीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य करावे व सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलंय। नमस्कार, देवगड ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मी आपणास असं नम्र आवाहन करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे या मंडळामार्फत नारळी पौर्णिमेनिमित्त सागराला नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम होतो, परंतु गेल्या काही दिवसापासून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी काही मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली आहे, उद्भवलेली आहे, की ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीविताची हानी झाली, मालमत्तेत नुकसान झालं, अनेक लोक बेघर झाले, अनेक कुटुंबांना, घरातील सभासदांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आहे, लाईट नाही, विद्युत शक्ती नाही आहे, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे, इंधनाचा पुरवठा नाही आहे, भाजीपाला उपलब्ध होत नाही आहे, अशा अवस्थेमध्ये मंडळाच्या वतीनं जो नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा होतो तो थोडासा कमी करून, त्याची व्याप्ती कमी करून थोडक्यात तो करायचा आणि त्या निमित्ताने जो पैसा किंवा निधी संकलन होतो आहे ती सगळी निधी, ते सगळा पैसा आपण या नैसर्गिक आपत्ती जे बाधित लोक आहेत त्या बाधित लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा त्यांना एक भरपाई म्हणून, त्यांना एक मदत म्हणून ते करण्याचा संकल्प सोडलेला आहे। आणि त्यासोबतच या मंडळाच्या वतीनं की जिथे एक मदत फेरी सोमवारी येत्या सोमवारी आम्ही काढणार आहोत, की ज्या फेरीमध्ये, मदत फेरीमध्ये लोकांनी रोख रक्कम चेकच्या स्वरूपामध्ये, इतर वस्तू स्वरूपामध्ये रक्कम द्यावी, इतर वस्तू रूपी द्यावी आणि यामध्ये कोणत्या प्रकारचा राजकीय पक्षाचं बॅनर असता कामा नये, सगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत, विविध संघटना, ज्या पदाधिकारी, त्या पदाधिकाऱ्याने, राजकीय पदाधिकाऱ्याने देखील यामध्ये सक्रिय सहभाग व्हावं आणि एक मानवतावादी दृष्टिकोन आणि कोल्हापूर आपला आणि सातारा, सांगली, सिंधुदुर्ग जिल्हा देखील लगतचा आणि आपले बांधव असल्या कारणानं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपली ही भरपाई गेली पाहिजे, आपण मदतीचा हात केला पाहिजे, अशा प्रकारचं नम्र आवाहन या निमित्त मी करतो। यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही मदत फेरी सोमवारी भास्कर उद्यान येथून सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे। या मदत फेरीमध्ये पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सभासद, व्यापारी, इथले ग्रामस्थ, विविध प्रकारच्या पक्षीय संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि सभासद आणि इथं नागरिक जे आहेत, या रिक्षा संघटना, चालक मालक संघटना, इथल्या सर्व संघटना, त्यांचे पदाधिकारी, ट्रक टेम्पो चालक संघटना इत्यादीने सक्रिय सहकार्य आणि सहभागी व्हावं अशा प्रकारचं नम्र आवाहन मी या वतीने करतोय। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मसुरेत स्वाभिमानला पिंडार पडलं असून कट्टर राणे समर्थ माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार वैभव नाईक यांचे जनसंवाद अभियान सध्या सुरू आहे। मालवण तालुक्यातील मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघात हे अभियान पार पडलं। यावेळी डांगमोडे गावात असताना कट्टर राणे समर्थक माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी शेकडो ग्रामस्थांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थ महिला उपस्थित होते। छोटू ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ ह्याच्या घोषणा यावेळी ग्रामस्थांनी दिल्या। छोटू ठाकूर यांच्या रूपाने जनतेचा मोठा पाठिंबा असलेला एक भक्कम कार्यकर्ता, समाजसेवक पुन्हा शिवसेनेत आलाय। ठाकूर यांचा योग्य तो मानसन्मान शिवसेनेत ठेवला जाईल, तसंच त्यांनी सुचवलेल्या गावातील प्रत्येक विकास कामांना प्राधान्य दिलं जाईल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय। उपलब्ध करून द्यायला
आर्थिक अभ्यास असतील असं आपण या ठिकाणी आखरी बुजावतात म्हणून त्या ठिकाणी आपण एकूणचा तेरा आठवड्या त्या ठिकाणी दिलेला आहे. आज यवतमाळच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा सुद्धा या दुसऱ्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे अशी कामं फक्त शिवसेना त्या ठिकाणी करू शकते आणि असा विश्वास पुन्हा एकदा आपली कृष्णापूरची ठाकूर यांच्या या वाढती सर्व ग्रामस्थांना असते पुन्हा एकदा विश्वास वाढला आणि आपण एक ग्रामस्थांना वापरण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेमध्ये निश्चित त्या ठिकाणी करू आणि छोटा निश्चित मान आणि सन्मान देण्याचं काम. खरं तर काही लोक पदाचारी नोकरी असतात पण काही लोक पदाचारी नाही तर समाज सेवेसाठी कर्मचारी असतात त्यांना एक छोटाकडे कार्यकर्ता म्हणून आज आपला लागणार आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.